सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल, मी सहशिक्षक श्री व्ही एच रोडगे, विषय मराठी, इयत्ता 8वी, लेक्चर 9, टॉपिक नेम विद्या प्रशंसा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विद्या प्रशंसा ही कविता बघणार आहोत। त्या कवितेतील सर्वप्रथम जे काही घटक आहेत हे घटक आपण बघणार आहोत। त्यामधील आहेत कवी परिचय, कवितेचा आशय, शब्दार्थ आणि वाक्प्रचार। विद्या प्रशंसा या कवितेचे कवी आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर। त्यांचा जन्म झाला 1824 आणि मृत्यू झाला 1878। भाषांतरकार रसिक पंडित। मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथपरीक्षेने त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे। तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत। अनेक विद्यामूलतत्वांसह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रतियास येते। हा झाला कवी परिचय। आता बघणार आहोत कवितेचा आशय। आता या प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितलेली आहे आणि दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते। या कवितेत विद्या प्रशंसा यांची थोरवी म्हणजेच विद्येची थोरवी किंवा विद्येचं महत्त्व सांगत असताना कवी सांगतात की दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नाही तर वाढतच असते। माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते। विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण होऊ शकते आणि विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितलेलं आहे। आता प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून इथे कवीनं घेतलेली आहे। तर बघा, हा झाला कवितेचा आशय। आता आपण बघणार आहोत ही कविता की विद्यानेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी न दिसे काही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। अशा पद्धतीची ही 6 कडव्यांची कविता आहे आणि या प्रत्येक कडव्यांचा अर्थ आपण आता बघणार आहोत। हे सर्वप्रथम हे पहिलं कडवं आहे की विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी न दिसे काही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। की विद्येची थोरवी सांगताना कवी म्हणतात की या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच इतर प्राण्यापेक्षा इथे श्रेष्ठत्व काय झालेलं आहे, लाभलेलं आहे। आणि जी विद्येमुळे प्राप्त होत नाही अशी गोष्ट जगामध्ये नाही, विद्येमुळे मनुष्याला कोणतीही गोष्ट मिळू शकते। आणि मग अशा पद्धतीनं जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की जी मिळू शकत नाही। अलग लक्षामध्ये तुमच्याकडे जर विद्या असेल तर तुम्ही निश्चितच जगातील अशक्य गोष्टसुद्धा शक्य करू शकता। हा झाला या पहिल्या कडव्याचा अर्थ। दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात बघा, देऊने किंवा भोगुने उने न होता सदैव वाढत असे ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण ना हा दुजात वसे। आणि मग अशा पद्धतीनं ज्ञान किंवा विद्या अशी गोष्ट आहे की जी दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्याने कधीही वजा होत नाही, उलट ती काय होते सतत वाढतच राहते। आणि विद्या ही अक्षय आहे अशी ही एकच विद्या संपत्ती आहे की तिच्यामध्ये असलेला हा अजब असा विलक्षण गुण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही आहे। आणि मग विद्येच्या अंगी असणारा हा जो काही गुण आहे तर हा गुण काय एक प्रकारचा अजब गुण आहे की खरोखर दुसऱ्याला दिल्याने ती कमी होत नाही तर तिच्यामध्ये वाढच होते। हा विद्येच्या अंगी असणारा गुण या दुसऱ्या कडव्यातून आपल्याला कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। बघा आता तिसरं कडवं काय सांगितलेलं आहे कवी काय सांगतात, नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार परी विद्या समये कही शोभादायक नसे अलंकार। आणि मग अशा पद्धतीनं म्हणजे नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार परी विद्या समये कही शोभादायक नसे अलंकार। की जगामध्ये काय तऱ्हे तऱ्हेचे निरनिराळे बेसुमार असे रत्न, हिरे, माणिक, मोती, सोने यांचे अलंकार आहेत पण विद्येसारखा शोभिवंत अलंकार एकही नाही। आणि विद्या अलंकार एकमेव व अद्वितीय आहे आणि विद्या हाच अलंकार
एकमेव व अद्वितीय असा आहे. आलं लक्षामध्ये की कितीही जरी तुमच्याकडे अलंकार असतील, सोनं, नाणं, माणिक, मोती, हिरे, तरीसुद्धा विद्येसारखा शोभिवंत अलंकार या जगामध्ये नाही असं या तिसऱ्या कडव्यामधून कवीला सांगायचं आहे. चौथं कडवं बघा. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सका नाही, अनुकूल जी तयाला जयाला नित्यतयाला उणे नसे काही. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूल ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. आणि मग या सर्व पृथ्वीतलावर सर्व जगात विद्येसारखा कल्याणकारी व शुभचिंतक मित्र नाही. ज्याला विद्या अनुकूल आहे, ज्याला विद्या वश आहे, त्याला नेहमी कशाचीही कमतरता भासत नाही. आणि या चौथ्या कडव्यामध्ये कवीने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की विद्येसारखा या जगात दुसरा आपला कल्याणकारी व हितचिंतक मित्रच तुम्हाला मिळणार नाही. आणि ज्याला विद्या अनुकूल आहे, ज्याला विद्या वश आहे, त्याला नेहमी कशाचीच कमतरता, त्यांच्या जीवनामध्ये कुठलीच कमतरता त्याला भासणार नाही. अशा पद्धतीनं हा चौथ्या कडव्याचा अर्थ आहे. पाचव्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात बघा. गुरु परी उपदेश करी संकट समयी उपाय ही सुचवी, चिंतित फळ देवनिया कल्पतरूपरी मनोरथापूर्वी. आणि मग विद्या ही गुरुप्रमाणे उपदेश करते, नाही का? ज्या पद्धतीनं गुरु आपल्याला उपदेश आपल्या जीवनामध्ये उपदेश करतात, संकटात मार्ग दाखवतात, त्याच पद्धतीनं विद्या ही गुरुप्रमाणे आपल्याला उपदेश करते. आपण जर संकटात असेल तर आपल्याला मार्ग दाखवण्याचं कार्य ही विद्या करते आणि संकट कसे निवारण करायचे याचे उपाय सुचवते. आणि मग कल्पतरू जसा तुम्ही इच्छिलेले फळ देतो, यशदायी ठरतो, त्या कल्पतरूप्रमाणे विद्या ही तुमची मनोकामना पूर्ण करते. आणि अशा पद्धतीनं आपण मागील अशा बऱ्याच काही कथा ऐकलेल्या आहेत कल्पवृक्षाच्या, कल्पतरूच्या, की कल्पतरू वृक्ष असा एक आहे की ज्याच्याखाली आपण जर बसलो आणि आपण जर इच्छा एखादी व्यक्त केली तर निश्चितच ती इच्छा आपली पूर्ण होते, नाही का? म्हणजे इच्छिलेलं फळ देणारा वृक्ष म्हणजेच कल्पतरू असं त्याला संबोधलेलं आहे. आणि मग अशाच पद्धतीनं या कल्पतरूप्रमाणे ही विद्यासुद्धा आपल्याला काय करते, आपले मनोकामना पूर्ण करण्याचं कार्य करते. हा झाला पाचव्या कडव्याचा अर्थ. सहाव्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात बघा. या परी सकल सुखे जी देई, या परी सकल सुखे जी देई, दुखे समस्त जीवारी, त्या विद्ये देवी ते अनन्य भावे सदा भजा हरी. आणि मग अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व सर्व दुखे हरण करणारी ही विद्या देवता आहे, नाही का? तिची मनोभावे नेहमी उपासना करावी, अनन्य भावाने तिला शरण जावे, तिची खूप साधना करावी, नाही का? अशा पद्धतीनं आपण ज्यावेळेस एखाद्या वेळेस संकटात असेल, काही आपल्याला मागणं मागायचं असेल, तर एखाद्या देवीला जसं आपण प्रसन्न करतो, तिची मनोभावे पूजा करतो, त्याच पद्धतीनं ही एक विद्यादेवतासुद्धा आहे. आणि या विद्यादेवतेचीसुद्धा आपण मनोभावे नेहमी उपासना करावी आणि अनन्य भावे तिला शरण जावे, तिची खूप साधना करावी, हेच या सहाव्या कडव्यातून कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं या सहा कडव्यातून कवींनी विद्याप्रशंसा म्हणजे विद्येचं महत्त्व, विद्येची थोरवी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचे ही सहा कडवे आहेत. प्रत्येक कडव्याचा अर्थसुद्धा आपण बघितलेला आहे. तरी बघा की पहिल्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात की विद्येची थोरवी सांगताना कवी म्हणतात की या जगामध्ये माणसाला विद्येमुळेच इतर प्राण्यापेक्षा श्रेष्ठत्व लाभलेलं आहे, इतर प्राण्यांना ते लाभलेलं नाही. जी विद्येमुळे प्राप्त होत नाही अशी गोष्ट या जगामध्ये नाही. विद्येमुळे मनुष्याला कोणतीही गोष्ट मिळू शकते, ज्याला पहिल्या कडव्यामध्ये कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात, ज्ञान किंवा विद्या अशी गोष्ट आहे की ती दुसऱ्याला दिल्याने किंवा स्वतः उपभोगल्याने कधीही वजा होत नाही, ती उलट काय होते, तिच्यात वाढच होत राहते. आणि विद्या ही अक्षय आहे,
अशी ही एकच विद्यासंपत्ती आहे की तिच्यामध्ये असलेला हा जब विलक्षण गुण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. विद्या दिल्याने तिच्यामध्ये वाढ होते. उदाहरणार्थ संपत्ती घ्या, संपत्ती दिल्याने काय होते, ती कमी होते, पण विद्या दिल्याने कधीच कमी होत नाही. विद्या चोरीला नेता येत नाही, चोरून नेता येत नाही का. धन संपत्ती ही जर साठवून ठेवली तर काय होते, त्याच्यामध्ये चोर चोरी करून घेऊन जाऊ शकतो. ती कमीसुद्धा होऊ शकते पण विद्या कमी होऊ शकत नाही. हा विद्येच्या अंगी असणारा गुण इथे या दुसऱ्या कडव्यातून कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात, जगामध्ये तर हे तऱ्हेचे निरनिराळे बेसुमार असे रत्न आहेत नाही का. रत्न आपण सुशोभित दिसण्यासाठी माणिक मोती हिरे सोन्याचे अलंकार आपल्या शरीरावरती अंगावरती काय करतो, आपण परिधान करतो, पण या सर्व अलंकारापेक्षा सुद्धा विद्येसारखा शोभिवंत अलंकार या जगामध्ये नाही. विद्या अलंकार हाच एकमेव अद्वितीय असा अलंकार आहे, हे या तिसऱ्या कडव्यामधून कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चौथ्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात बघा, या सर्व पृथ्वीतलावर सर्व जगात विद्येसारखा कल्याणकारी, विद्येसारखा कल्याणकारी तुमचं हित साधणारा, तुमचं कल्याण साधणारा किंवा तुमचा शुभचिंतक मित्र कुणीच नाही. ज्याला विद्या अनुकूल आहे, ज्याला विद्या वश आहे, त्याला नेहमी कशाचीही कमतरता, तिचे जीवनामधले कुठलीच कमतरता त्याला भासत नाही, हे या चौथ्या कडव्यातून कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाचव्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात, विद्या ही गुरुप्रमाणे उपदेश करते, संकटात मार्ग दाखवते, संकट कसे निवारण करायचे याचे सुद्धा ती उपाय सुचवते. नाही का, ज्या पद्धतीनं कल्पतरू किंवा कल्पवृक्ष जसा तुम्ही इच्छिलेले फळ देतो, यशदायी ठरतो, त्या कल्पतरूप्रमाणेच विद्या ही तुमची मनोकामनासुद्धा काय करते, पूर्ण करते. अशा पद्धतीनं तुमची मनोकामना पूर्ण करणारी जर असेल तर ही विद्याच आहे, हे या पाचव्या कडव्यातून कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सहाव्या कडव्यामध्ये कवी काय सांगतात बघा, अशा प्रकारे सर्व सुखे देणारी व सर्व सुखे हरण करणारी ही विद्या देवता आहे, आणि तिची मनोभावे नेहमी उपासना करावी, आणि अनन्य भावाने तिला शरण जावे, तिची खूप साधना करावी. आणि मग अशा पद्धतीनं एखाद्या देवदेवतेला आपण प्रसन्न करण्यासाठी जशी उपासना करतो, त्याच पद्धतीनं ही विद्या देवता सुद्धा आहे, तिची सुद्धा आपण मनोभावी उपासना करावी, अनन्य भावाने तिला शरण जावे, तिची खूप साधना करावी, हे या सहाव्या कडव्यामधून कवींनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा या सहा कडव्यातून कवींनी विद्येचं थोरव, विद्येची महत्त्व हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं इथे ही कविता संपली. या कवितेतील आता शब्दार्थ जे आहेत तर ते शब्दार्थ आपण बघणार आहोत. विद्या प्रशंसा म्हणजे ज्ञानाची स्तुती, श्रेष्ठत्व मोठेपण उच्चतम गुण, जगामध्ये दुनियेमध्ये असाध्य जे साध्य होत नाही ते, जे मिळवता येत नाही ते. भोगुणी म्हणजे अनुभव घेऊन आस्वाद घेऊन, होणे म्हणजे वजा कमी, सदैव सतत नेहमी ऐसे म्हणजे असे, धन दौलत म्हणजे संपत्ती, अद्भुत म्हणजे विलक्षण अजब, दुज्यात म्हणजे दुसऱ्या गोष्टीत वसे नसणे राहणे निवास करणे, नानाविध म्हणजे विविध अनेक, रत्नांची म्हणजे हिऱ्याची कनक सोने भूषणे अलंकार, भुवनी म्हणजे पृथ्वीवर जगामध्ये, हितकर म्हणजे कल्याणकारी मदत करणारा हात, सखा म्हणजेच मित्र, अनुकूल जी गोष्ट लाभते ती भावना, जयाला म्हणजे ज्याला, नित्य म्हणजे नेहमी, तयाला म्हणजे त्याला, गुरु म्हणजे शिक्षक, परी म्हणजे प्रमाणे, समय काळ वेळ, उपाय म्हणजे इलाज, चिंतित मनात असलेले, फळ म्हणजे यज्ञ, मनोरथ मनोकामना इच्छा, पूर्वी म्हणजे देतो, यापरी याप्रमाणे, सकल म्हणजे सर्व सकळी, समस्त सर्व, वारी म्हणजे निवारण करते, देवी ते देवीला, सदा म्हणजे सतत नेहमी नेहमी, अनन्य भावे म्हणजे मनापासून हृदयापासून, भजे म्हणजे पूजा करतो उपासना करतो, भारी म्हणजे खूप. अशा पद्धतीनं आता या कवितेतील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आहेत. असाध्य असणे म्हणजे मिळत नसणे, न लाभणे म्हणजे प्राप्त न होणे, उणे म्हणजे उणे नसणे कमतरता नसणे, दुःख वावरणे म्हणजे दुःख दूर करणे निवारण करणे. अशा पद्धतीनं या विद्याप्रशंसा या कवितेतून कवींनी आपल्याला विद्येचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं इथे आपली ही कविता संपली. यानंतर नेक्स्ट लेक्चर असेल आपलं 10 आणि टॉपिक नेम 10 लिओनार्दो दा विंची. हे एक स्थूलवाचन आहे. हे स्थूलवाचन आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.